भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्र काँग्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली होती, तर भारत जोडो यात्रेचा प्रभाव ओसरताच काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर यायला लागलाय। तर अशाच एका नव्या वादाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। काँग्रेसमधील हा नवीन वाद आहे तो म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुखांचे चिरंजीव अमित देशमुख यांच्यातील। काय आहे हे प्रकरण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। नमस्कार, मी श्रुती आणि लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत। भारत जोडो यात्रा ज्यावेळी महाराष्ट्रात दाखल झाली त्यावेळी त्या त्या जिल्ह्यांची जबाबदारी ही त्या त्या काँग्रेस नेत्यांकडे देण्यात आली होती। मात्र यावेळी अपेक्षेप्रमाणे नांदेडची जबाबदारी ही अशोक चव्हाण यांच्याकडे होती, तर हिंगोलीची जबाबदारी ही विलासराव देशमुखांचे मोठे चिरंजीव म्हणजेच अमित देशमुख यांच्याकडे होती। तर भारत जोडोच्या नियोजनापेक्षा यावेळी चर्चेला गेला तो मुद्दा म्हणजे देशमुख आणि चव्हाणांमधील वाद। कारण हिंगोलीच्या सभेमध्ये अशोक चव्हाण यांची अनुपस्थिती होती, तर अमित देशमुख हे नांदेडच्या सभेत गैरहजर होते, त्यामुळे या अनुपस्थितीला राजकीय रंग देण्यात आले। आता या प्रकरणाला आठवडा उलटून गेल्यानंतर अमित देशमुख यांनी स्वतः या प्रकरणावरती आपल्या फेसबुक पोस्टद्वारे अशोक चव्हाण यांचा फोटो पोस्ट करत स्पष्टीकरण दिलंय। या पोस्टमध्ये देशमुख म्हणाले की चव्हाण आणि देशमुख कुटुंबियांचे संबंध चांगले आहे, दोन्ही कुटुंबांमध्ये प्रेम जिव्हाळा आहे आणि तो पुढेही कायम राहील। वस्तुस्थिती लक्षात न घेता बातम्या प्रसिद्ध केल्या जातात। माझ्यात आणि अशोक रावांमध्ये चांगलं चालू आहे, ते अनेकांना पाहवत नसल्याचं यातून स्पष्ट होत असल्याचं देशमुखांनी अधोरेखित केलंय। तर भारत जोडो यात्रेचं यश आणि महाराष्ट्रात यात्रेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद या सर्वांवरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी अशा बातम्या प्रसिद्ध केल्या जात असल्याचं देखील या पोस्टमध्ये अमित देशमुखांनी म्हटलंय। आता पाहूया चव्हाण आणि देशमुख कुटुंबाचे संबंध कसे आहेत। अमित देशमुखांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे गेल्या अनेक दशकांपासून चव्हाण आणि देशमुख कुटुंबियांचे संबंध चांगले आहेत। अशोकराव चव्हाणांचे वडील म्हणजेच शंकरराव चव्हाणांना विलासराव देशमुख हे आपले राजकीय गुरु मानत, तर अशोकराव चव्हाण देखील विलासरावांना आदरस्थानी मानत होते। तर गेल्या काही दिवसांपूर्वीच एका सभेमध्ये बोलताना अशोक चव्हाण यांनी आपण विलासराव देशमुखांच्या तालमीत घडल्याचं अधोरेखित केलं होतं। तर अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख यांच्यामध्ये अनेकदा राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळालं होतं। कारण विलासराव देशमुखांनी अशोक चव्हाणांना पहिल्यांदाच मंत्रीपदी संधी दिली होती, मात्र ज्यावेळी 26/11 हल्ल्यानंतर विलासरावांना आपलं मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं त्याचवेळी तीच मुख्यमंत्रीपदाची खुर्ची अशोक चव्हाण यांना मिळाली होती। तर या साऱ्या प्रकारानंतर त्यांच्यातील राजकीय शीतयुद्ध असंच पाहायला मिळालं। मात्र काही काळानंतर विलासराव आणि अशोकरावांमध्ये दिलजमाई देखील झाली होती। तर विलासरावांच्या मृत्यूनंतर अशोक चव्हाण यांनी विलासरावांचे पुत्र अमित देशमुख यांची अनेकदा मदतही केली आहे। तर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील एक गट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चा आहेत। यामध्ये देशमुख आणि चव्हाण याच नावांची चर्चा आघाडीवर असते, त्यामुळे सध्या काँग्रेसमध्ये सुरू असलेला चव्हाण आणि देशमुख यांच्यातील हा अंतर्गत वाद याचं भविष्य काय असणार हे येणारा काळच सांगेल। तर मंडळी, चव्हाण आणि देशमुखांच्या या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला, त्याचबरोबर लेट्स अप मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।